खाडाखोड केलेल्या किंवा काहीही गिरवलेल्या तुमच्याकडेही काही नोटा असतील तर त्या आता चलनातून बाद होणार आहेत. कोणत्याही नोटावर पेनानं काहीही लिहिलेलं असेल तरी ती नोट ग्राह्य धरली जाणार नाहीये. हे काही आमचं म्हणणं नाहीये, तर हा आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा एक मेसेज. सोशल मीडियाच्या ग्रुपवर, व्हॉट्सअप स्टेटसवर हा मेसेज अगदी वाऱ्याच्या वेगानं पसरतो. पण खरंच पेनानं एखादं अक्षर नोटांवर लिहिलं तर ती नोट चलनातून बाद होते का? रिझर्व्ह बँकेकडूनच असं काही खरंच सांगण्यात आलंय का? ते सगळं तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगतोय, पण त्याआधी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 10, 50, 100, 500 या सध्याच्या चलनात असणाऱ्या नोटा, नोटांचा आकडा लक्षात राहावा किंवा एखादी खून म्हणून आपण त्या नोटेवर काही बाई पेनानं लिहित असतो. पण आता नोटा सरसकट चलनातून गायब होणार असल्यानं अनेकांचं टेन्शन वाढलंय, कारण अशा नोटा जवळपास प्रत्येकाकडेच पाहायला मिळतात. पण खरंच केंद्र सरकारनं असा काही निर्णय घेतलेला आहे का? सांगतो. प्रेस ब्युरो ऑफ इंडिया या सरकारच्या वृत्तसंस्थेनं नुकताच याबाबत खुलासा केलाय. सोशल मीडियावर नोटा संदर्भात एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामध्ये असा दावा केला जातोय की RBIच्या नव्या नियमांनुसार 200 रुपये, 500 रुपये, 100 रुपये, 50 रुपये किंवा 20 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेलं असेल तर त्या नोटा चलनातून बाद असतील. मात्र PIB हा दावा आता पूर्णतः फेटाळून लावलाय. अशा नोटा चलनातून बाद होत नाहीत, पण नोटांवर लिहू नका असं त्यांनी त्यात स्पष्टपणे म्हटलंय. त्यामुळे नोटांवर काही लिहिल्यानं RBIला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्यामुळं तुमच्या हातातील खेळत्या नोटा खराब होतात, त्यामुळे त्यावर काही बाई लिहू नका असा प्रेमळ सल्ला RBIनं दिलाय. RBIच्या नियमानुसार खराब झालेल्या अथवा फाटलेल्या नोटा बँक अकाउंटवर तुम्ही आता बदलू शकता, त्या बदल्यात तुम्हाला नवीन चलनी नोटाही दिल्या जाते. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजवर विश्वास ठेवू नका. कुणी ठेवला असेलच तर त्याला हे खरं सांगायलाही विसरू नका. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी TUD मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.